मिरजेतील महापालिका सहायक आयुक्तांना भाजीपाला विक्रेत्यांनी केली धक्काबुक्की, तिघांना अटक करून गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आज महापालिका अतिक्रमण विरोधी पथक भाजीपाला विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवताना सहायक आयुक्त संभाजी मेथे यांना धक्काबुक्की विक्रेत्यांनी केली आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. महापालिका मिरज कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी ठिय्या मारून निषेध व्यक्त केला. धक्काबुक्की करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. हिंदमाता चौक येथे भाजीपाला विक्रीला न्यायालयाने बंदी आदेश दिला असतानाही या ठिकाणी भाजीपाला विक्री सुरू आहे. महापालिकेने कारवाई करताना अधिकाऱ्याला धक्काबुक्की झाली. संतप्त महापालिका प्रशासनाने आज अतिक्रमण हटवण्याची जोरदार कारवाई केली आहे. प्रशासनाने अतिक्रमण साहित्य जप्त केलं आहे. यावेळी वादावादीचाही प्रकार घडला. भाजीपाला विक्रेत्यांनी महापौर संगीता खोत भाजीपाला विक्रेत्यांची बैठक घेऊन म्हणणे ऐकून घेतले. आज असंच करू की आम्हीच तुमचं जर माल असं सारखं सारखं उचलून दिले तर मॅडम तुम्ही सुद्धा चिडून असे आमच्यावर हल्ले करणार. आता कोट हाय आणि हल्ले करायला लाव दुर्दैव आहे घटना झालेलो. पण ही माणसं ही गरीब आहेत, अत्यंत गरीब आहेत. विभागीय कार्यालयात काम करीत असताना जुबली कन्या शाळेचा जो बाजार आहे म्हणजे फायर फायटर ते दत्त चौकामध्ये जे आपल्या कोर्टाचे आदेश आहे किंवा सदर ठिकाणी कुठल्याही भाजी विक्रेत्यांनी बसायचं नाही मनाई आदेश असताना देखील बरेच हातगाडीवाले भाजीपालेवाले बसतात. त्यांना आम्ही रोजच्या रोज सकाळी 9-9:30 दरम्यान काढणे, परत 4 परत काढणे, अतिक्रमणमधले 5 आमचे कर्मचारी रोज त्या ठिकाणी कामाला मिळवलेले. वास्तविक हा प्रश्न सलोख्यानं सुटावा अशी माझीही मनोमन इच्छा आहे, पण आजपर्यंत तो प्रलंबित आहे. प्रलंबित असताना आज सकाळी मी सदरगो रस्त्यावरती तीन हातगाडीवाले रस्त्यामध्येच गाडीत उभारून ते विक्री करत होते. त्यांना मी सांगितलं की बाबा तुम्ही जरा आज बुधवार आहे, तुम्ही दत्त चौकामध्ये खाली गाडवे चौकामध्ये जाऊन एका साईडला बसून तुम्ही तुमचा धंदा करा. वास्तविक मी त्यांना कुठल्याही पद्धतीचं वाईट काय बोललो नाही. सामोपचारांना सगळ्या गोष्टी सांगत असताना देखील आम्ही ती गाडी काढणार नाही, तू काय करणार आहेस करून घे, मी तुला बघतोच, अशी दमदाटीची भाषा त्यांनी आम्हाला केलेली आहे. आणि त्यामुळं मी त्यांच्यावरती FIR दाखल केलेला आहे.